आपण निरोप समारंभ म्हटलेला आहे, परंतु हा त्या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहे. आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने इथं 5वी पासून ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि नंतर 10वीची बॅच बाहेर पडणार आहे आणि 10वीची परीक्षा दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जाणार आहात आणि त्या क्षेत्रातून त्या ठिकाणी आपलं उज्ज्वल असं भविष्य आपण त्या ठिकाणी घडवणार आहोत. उद्याचे भावी नागरिक आहात या देशाचे आणि या देशासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, राज्यासाठी तुम्हाला सर्वांना काही करायचं आहे आणि त्यातूनच आपला भविष्यातील प्रपंच उज्ज्वल करायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आमच्याजवळ जेवढी ज्ञानाची शिदोरी होती, जे आमच्याजवळ होतं ते प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती ज्ञानाची शिदोरी, ते ज्ञान जर गाठोडं घेऊन तुम्ही त्या ठिकाणी आज बाहेर पडणार आहात आणि 1 मार्चपासून 10वीची परीक्षा देणार आहात आणि त्या ठिकाणी त्या गोष्टी, त्या शिदोरीचा उपयोग नक्कीच तुम्हाला त्यामध्ये होईल आणि जीवनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आपल्या शाळेचं, आपल्या कुटुंबाचं, आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा यात मनामध्ये एकही मात्र शंका घेण्याचं कारण नाही. कारण आमचे सर्व तज्ञ शिक्षक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयजी पर यांनी सर्व आमच्यापर्यंत जे जे काही असेल ते विद्यार्थ्यांपर्यंत द्यायचं आणि त्या विद्यार्थ्याने पुढे समाजामध्ये जाऊन शाळेचं, आपल्या सर्व शिक्षकांचं, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करावं असे सर्वांचे जास्त अपेक्षा असते आणि त्यातून ते नक्की घडणार आहे. म्हणून मी तुम्हाला होऊ घातलेल्या 1 मार्चपासूनच्या परीक्षेमध्ये चांगलं उज्ज्वल असं यश मिळावं, गवगवीत यश मिळावं, शाळेची एकालाची परंपरा कायम राखावी आणि त्यातूनच आपलं सर्वांचं नाव उज्ज्वल होईल आणि तुम्हालाही तुमचं भविष्य उज्ज्वल असं घडेल. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.